विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भारत येलगडाक सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी के आर एच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज अ कॉलेज विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सर्च स्वागत करीत आहेत आपण जी जी दोनशे वीस अ ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशल पेपर यामधील चॅप्टर नंबर थ्री महाराष्ट्राचे हवामान किंवा क्लायमेट या चॅप्टर विषयी आपण चर्चा करत आलो आहोत यामध्ये आपण बघतो टॉपिक आहे त्याचं नाव आहे ड्रॉट प्रोन एरिया प्रॉब्लेम अँड मॅनेजमेंट विद्यार्थी मित्रांनो या लेक्चर याच टॉपिकच्या बाबतीत मागील तर की आपण बघितलं की प्रोन एरिया म्हणजे काय हे ड्रॉप ड्रॉप ड्रॉट प्रोन एरिया किंवा दुष्काळग्रस्त प्रदेश कशाला म्हणायचं म्हणजे आपण बघितलं गेलं की पा पाण्याचा स्रोत फक्त पाऊस आहे निसर्ग पाऊस पाणी हवा यांचा उपभोग घेण्याचे ज्ञान ज्ञान जलाशयाच्या दृष्टिकोनातून अवगत झाल्यावरच दुष्काळाची व टंचाईची जाणीव निर्माण होते हे आपण मागील तासिकेला बघितलं त्याचबरोबर असंही बघितलं गेले की प्राचीन काळातही अनेक वेळा दुष्काळ पडले सतत तेरा वर्षापासून तर बारा वर्षापर्यंत दुष्काळ पडण्याची नोंदी आहेत स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक दुष्काळ पाहिले आहे हे आपण मागील तासिकेला बघितलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे दुष्काळ असतील वेगवेगळ्या असणाऱ्या समस्या किंवा महाराष्ट्र किंवा याला दुष्काळ का म्हणायचं की दुष्काळाची नेमकी व्याख्या कशी केली आहे डब्ल्यू जी मोर असेल किंवा जॅकी स्मिथ असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असणारे या दुष्काळाची व्याख्या करत असताना त्यांनी सांगितलं की पाण्याची व त्या योग्य अन्न स्रोताची अनुपलब्धता असेल किंवा तीव्र टंचाई असेल असे असे अनेक महिन्याचा अशा वर्षाचा दीर्घ कालखंड असेल तर त्याला आपण दुष्काळ म्हटलो असंही आपण मागील तसिकेला बघितलं आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय कृषी आयोगाने दुष्काळाच्या तीन पद्धती सांगितल्या त्यामध्ये जलीय दुष्काळ असेल कृषी दुष्काळ असेल किंवा वातावरणीय दुष्काळ असेल हे आपण मागील तसिकेला बघितलं आहे म्हणजेच म्हणजे आता दुष्काळ का पडला किंवा दुष्काळाची व्याख्या आपल्याला कळाली असेल की दुष्काळ म्हणजे नेमकं तरी काय पण आता हा दुष्काळ का पडतो किंवा दुष्काळ पडण्याची मागची कारणं काय ही आपल्याला आज शोधावी लागणार आहे म्हणून याच महाराष्ट्राच्या हवामानामधली बघतोय दुष्काळ का निर्माण झाला दुष्काळ निर्माण होण्याची नेमकी कोण कोणती कारण आणि दुष्काळ का निर्माण व्हावा लागला हे आपल्याला लागणार आहे म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की दुष्काळ दुष्काळ निर्मिती मागची कोण कोणकोणती होती का निर्माण झाला दुष्काळ हे आपण या ठिकाणी बघत आहोत म्हणजे दुष्काळा मागची दुष्काळ निर्माण होण्याची काय कारण असणार आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील तासकीला आपण असंही बघितलं की संस्कृती विना जल किंवा जल विना संस्कृती ही बाब अश, अशक्य आहे पाणी समाज समाज नदी व सागर सरोवर या गोष्टींचे आपण पडलेले नाते हे आपण मागील तासिकेला बघितलं विद्यार्थी मित्रांनो यावर मात करण्यासाठी जल साक्षरता असेल जल संवर्धन असेल पाणी साठवून पाणी वापर साठवण्याचे प्रबोधन असेल ललित वाङ्मायाच्या माध्यमातून हसत खेळत रंजकपणे कथा कविता लेखक पत्रकारिता याची परिणाता वाढवून देईल या, या विचारातून जलतज्ञाने महाराष्ट्र सिंचन आयोग व्यासपीठावर महाराष्ट्र जनहित उपयोगी विचाराची प्रबो प्रबोधनाची ज्योत तेवत ठेवणे आवश्यक आहे म्हणजेच जलस्रोत असेल किंवा उपभोक्ता असेल हे भावनिक असेल भौतिक असेल आध्यात्मिक असेल व्यावहारिक असेल सांस्कृतिक असेल असे अतूट नाते असले पाहिजेत म्हणजेच अशा प्रत्येक गोष्टी यांनी सांगितल्या आहेत म्हणजे सांगत असताना त्यांनी सांगितलंय की ब्रिटिश काळापासून असेल तर आजपर्यंत हजारो वर्ष बरीत राहिले आहेत पण सत्तेने किंवा जलसंवर्धन संघ जलसंवर्धन असेल जलसंरक्षण असेल जल उपभोक्ता असेल याही गोष्टी आपण बघितल्या गेल्या पाहिजे म्हणजे या बघत असताना आपल्याला असाही बघावं लागेल की, की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असणारे या गोष्टी असेल आज आपण बघतोय की महारा आपण हिम्मतवान देशाने स्वातंत्र्य मिळवले संपूर्ण देशात लोकशाही खाली आपण नांदत आलो आहोत पण इंग्रजांनी पाडलेला पायांडा बनवलेला कायदा सर्व स्तरातून व आज जलसंस्कृतीचा वेगाने ऱ्हास होत आहे म्हणून माणसाने जलस्रोताच्या कधी काळी असलेला संबंध तुटला आहे याचाच परिणाम म्हणून माऊस पाऊस पडणे धरणे फुटले लाल लाभधारकांच्या शेतीला गरजे एवढे पाणी नाही म्हणजे समोर पाणी टंचाईच पाऊस कमी नाही पडला तर मग समोर दुष्काळ पूर्वी खेडी स्वालंबी होती स्वयंपूर्ण होती शहराची संख्या नगण्य होती आज खेड्याचा लोंडा मर्यादेच्या बाहेर शहराकडे जात आहेत शुद्ध हवा पाणी पाणी कोणत्याही शहरात नाही अनेक शहरांना स्वतःचे मालका मालकी हक्काचे पाणी नाही म्हणजे अशा प्रत्येक गोष्टींचा प्रत्येक गोष्टींचा जर आपण विचार केला तर ह्या सर्वांचा विचार करत असताना आपल्याला असंही म्हणता येईल की ही जरी आपण महाराष्ट्राची बाजू मांडत असलो किंवा महाराष्ट्राची बाजू मांडत असून त्याबरोबर भारताची बाजू मांडली पाहिजे उदाहरणार्थ आपण बैठ बघितलं असेल हैदराबाद असेल बेंगलोर असेल किंवा भोपाळ असेल चेन्नई मुंबई अशा अनेक छोटी छोटी लहान मोठी शहरे असतील ज्याला जलसिंचनातून पाणी पुरवठा होतो त्यामुळे सिंचनाचे पाणी असे होत आहे प्रत्येक शहरावर त्याच्या गरजेच्या वी पाच ते वीस पट पाऊस पड पाऊस पाहिजे असतो छतावर पावण्याचे नियंत्रण असेल धोरण असेल अंमलबजावणी असेल वरील लाखो एकर जमिनीखाली मानवी टंचाई निर्मित टंचाई जाणवणार आहेत आता या गो गोष्टी आपण जर बघितल्या गेल्या तर असेल बर बऱ्याच गोष्टी काढली म्हणजे आज आपण बघितलं असेल आज तेल बिया असतील किंवा बिया असतील किंवा धान्य उत्पादन असेल ही पिके कमी झाली तरीही बारामय पिके काढली तरी आज देशाचे राज्याचे धोरण किंवा तेल धान्य अन्नधान्य दुष्काळ तर जाणवणार पाऊस पडलेल्या वर्षातच ही अतिशय त्रासदायक होणार आहे म्हणजे मर्यादा ओलांडली तर याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागणार आहे म्हणजे पाणी हा विषय तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा नियोजनाचा कृतीच आहे आणि ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे की साधन संपत्तीच्या विकासातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून आपण त्याच्याकडं बघितलं गेलं पाहिजे आता ह्या सर्व गोष्टी विचारात घेत असताना आपण ही काही काही परिवर्तनाचे मूळ विचारात आहेत विचाराची निश्चित दिशा असेल किंवा ध्येय गाठता येत असेल पण प्राचीन काळी आपण अनेक दुष्काळ पाहिले असतील तर सतत तीन वर्षापासून तर बारा वर्षापर्यंत दुष्काळ पडण्याच्या नोंदी आपल्या आपल्या इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळ नैसर्गिक आहे त्यापासून निर्माण होणारी जळ ही मानव निर्मित आहे ती आपण माहिती पण आता आपण बघणार आहोत की दुष्काळ का निर्माण होतो या दुष्काळ निर्माण होण्याची कोणकोणती कारण आहेत त्या कारणांचा आपल्याला मागोवा घ्यायचा आहे आता प्रथम बघूया की दुष्काळ निर्माण होण्याची दोन महत्वाची कारणं सांगितली आता ती दोन कोणकोणती कारणं आहेत तर बघूया पहिलं पहिलं एक नैसर्गिक कारण सांगितलं आता नैसर्गिक कारण म्हणजे काय निसर्गानं निसर्गामुळे दुष्काळ पडत असतो म्हणजे निसर्गामुळे दुष्काळ पडतो म्हणून ते नैसर्गिक कारण असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आता निसर्ग म्हणजे नेमका तरी काय असेल निसर्ग निसर्गामुळे कोणकोणत्या गोष्टी पडतात बघा पाऊस ही अनिश्चिता अशी नैसर्गिक आहे म्हणजे आता पाऊस हा नैसर्गिक गोष्ट आहे म्हणजे त्याची अनिश्चिता ही नैसर्गिक आहे कधी जास्त पडेल कधी कमी पडेल याची सांगता येत नाही म्हणजे राज्यातील दुष्काळ असेल पाऊस पावसाची अनियमितता असेल असमानता ही नैसर्गिक आहे पूर्वी दुष्काळ पडत होते आजही आहेत यापुढेही दुष्काळ पडणार आहेत वातावरणातील बदल सुद्धा हा नैसर्गिक आहेच म्हणजे सतत वाढत जाणारे तापमान ही एक चिंताजनक बाब म्हटली आहे म्हणजे हे जे नैसर्गिक कारण आहे या नैसर्गिक कारणामुळे दुष्काळ हा निर्माण होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजे थोडक्यात पाऊस किंवा पाणी पाण्याचा स्रोत कमी होणे हे नैसर्गिक कारणामुळे होते म्हणजे हा एक नैसर्गिक कारणाचा म्हणता येईल त्यानंतर पुढचं बरं आपण मानवनिर्मित कारण आता मानवनिर्मित कारण आहे तर मानव निर्मित कारणामध्ये येतो लोकसंख्या वाढ सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हरित क्रांतीची घडदोड असेल अमर्याद उपसा असेल जमिनीची धूप असेल पाण्याचा गैरवापर असेल राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष असेल जलसंधारणाकडे दुर्लक्ष असेल पाण्याचा चुकीचा वापर असेल चुकीची पीक पद्धती असेल असे अनेक भरपूर प्रचंड कारण आहेत यामुळे सतत पडणारे दुष्काळ आणि ह्या गोष्टींमुळे ही मानवनिर्मित असणारे कारण आणि पहिली आपण बघितली नैसर्गिक अशी दोन प्रकारची कारणं ही दुष्काळ निर्मितीसाठी कारणीभूत ठरत असतात हे आपल्याला या ठिकाणी आज समजून येईल म्हणजे मानव निर्मित असणारी कारण कोणती ही मानवाच्या निगडीत असणारी कारण आहेत निसर्गा नैसर्गिक कारणे असतील ते निसर्गाच्या निगडीत असणारी कारण आहेत अशा दोन प्रकारची कारणं आपण या ठिकाणी बघली नैसर्गिक कारण असेल आणि दुसरं मानव निर्मित कारण आता आपण बघूया की नैसर्गिक कारण कोण कोणती पुढे जाऊया आपण किंवा पहिला बघूया मानवी पर्जन्याची अनियमितता आता हे नैसर्गिक कारण आहे म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केलो तर महाराष्ट्रामध्ये मोसमी वाऱ्यापासून तर पाऊस पडतो हे वारे विशिष्ट काळात विशिष्ट दिशेनेच वाहतात अनेक वेळा हे वारे उशिरा येण्यास वाहण्यास सुरुवात होतात त्यामुळे पाऊस कमी पडतो आणि पाऊस कमी पडला तर पर्यायाने जर तर पन्नास टक्क्यापेक्षा वार्षिक परिजनापेक्षा पन्नास टक्के पाऊस पडला तर पर्यायने आवर्षणाची स्थिती निर्माण होते हे आपल्याला माहिती आहे म्हणजेच पावसावर किती महत्वाची गोष्ट आहे म्हणजे पाऊस जर वेळेत पडला नाही किंवा अवेळी पडला तर त्यामुळे ही अवर्षणाची म्हणजे कमी पडला तर नक्कीच अवर्षणाची स्थिती निर्माण होते किंवा दुष्काळाची स्थिती निर्माण होते असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल म्हणजेच पाऊस हा पाऊस मोसमी मोसमी पावसाची किंवा पावसाची अनियमितता हे एक महत्वाचं पा, पहिलं कारण आपण सांगू शकतो त्यानंतर दुसरं कारण आहे येलनिनो हे जागतिक पातळीवरचं कारण असं म्हटलं तरी चालेल किंवा आता यलनिनो असेल आता यलनिनो म्हणजे काय येलनेनो हा एक उष्ण प्रवाह आहे आता दोन प्रवाह असतात ला लानिना हे दोन प्रकारचे प्रवाह आहेत येलनिनो म्हणजे उष्ण प्रवाह आहे आणि लानिना म्हणजे थंड प्रवाह आहे असा आता येलनिनो हा बघा पॅसिफिक महासागराच्या पेरूच्या किनाऱ्यावर आता देश पेरू देश आहे या पेरूच्या देशा पेरूच्या किनाऱ्यावरती हा उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो आता आपण त्याला काय म्हणतो पॅसिफिक महासागरामध्ये पेरूच्या किनाऱ्यावर उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो त्याला आपण यलनिनो म्हणतो म्हणजे या प्रवाहामुळे काय होतं आशियाकडे आता या ठिकाणी प्रवाह काय आता बघा पॅसिफिक महासागर पेरू देश पुढे तुमच्या लक्षात आला असेल आता या ठिकाणी उष्ण पाण्याचा प्रवाह हो आहे आता उष्ण पाण्याचा प्रवाह निर्मा प्रवाह त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आशियाकडे आशियाकडे येणाऱ्या मोसमी वाऱ्यांची देशा बदलून जाते आणि ते कमी प्रमाणात येतात हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ह्या सर्वात महत्वाची म्हणजे ज्यावेळेस यल ची परिस्थिती असेल त्यावेळेस महाराष्ट्रात नक्कीच दुष्काळ असेल असं आपल्याला म्हणता येईल पण ज्यावेळेस ची परिस्थिती आता लानिना आणि यलनिनो या दोन वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट लक्षात ठेवा यलनिनो ही कन्सेप्ट आता फक्त लक्षात ठेवा की आपल्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये ची कन्सेप्ट आपण नंतर बघू पॅसिफिक महासागरामध्ये पेरूच्या किनाऱ्यावर उष्ण पाण्याचे प्रवाह निर्माण होतात त्याला लानी यलनिनो असे म्हणतो म्हणजे आता यामुळे या ठिकाणी ची परिस्थिती झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडासा परिणाम त्याचा आपला महाराष्ट्राच्या मान्सूनवर किंवा महाराष्ट्राच्या पावसावर नक्कीच होतो असं आपल्याला म्हणता येईल पुढचं कारण बघणार आहोत का आता जेट प्रवाह जे आता जेट प्रवाह म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे जेट प्रवाह कशामुळे होतं जेट प्रवाहामुळे वायुभार असेल ग्रही वारे असेल यामध्ये काही प्रमाणात परिवर्तन होते आणि पर्जन्याच्या प्रमाणातही बदल होतो पण आता जेट प्रवाह किती स्ट्रॉंग आहे असं म्हणितलं बाकी सांगितलं म्हणून आय टी जेट किंवा आंतरघोषणा केवळ केंद्रीय भवन पट्टा ज्यावेळेस महाराष्ट्र किंवा भारतामध्ये निर्माण होतो त्यावेळेस जेट वारे हे भारतातून निघून जात असतात पण त्यावेळेस जर त्यांच्या जेट वाऱ्यांचा असणारा प्रभाव किती मोठ्या प्रमाणात म्हणजे ग्रही वारे असेल किंवा कि हो या जेट वाऱ्यांचा वायुभार असेल हा किती प्रमाणात परिवर्तन होतं याच्यावरून तर महाराष्ट्र भारतात येणारा पर्जन्य असेल किंवा महाराष्ट्रात येणारा पर्जन्य असेल यामध्ये तो अवलंबून असतो जर त्यांचा प्रभाव हा कमी नाही झाला तर येणारा पाऊस हा अतिशय कमी प्रमाणात येतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावा लागेल आता पुढे झाल्यानंतर जलचक्रातील बिघाड आता जलचक्र म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की जलचक्रामध्ये गोष्ट कोणत्या गोष्टी येतात सांद्रीभवन असेल किंवा या वेगवेगळ्या गोष्टी मिळतात आता प्रत्येक गोष्टी ही काही नैसर्गिक कारणामुळे जलचक्रामध्ये बिघाड झाला आहे आता बिघाड बिघाड होणे बिघाड होणे म्हणजे नेमकं तरी काय तर जलचक्रामध्ये जे जलचक्रासाठी जल असणारी जी पूर्ण प्रोसेस असते ती प्रोसेस त्या ठिकाणी होत नाहीये म्हणजे सांद्रीभवन असेल ढग निर्मिती असेल किंवा पर्जन्य असेल या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे पावसाचे वर्तन बदलत आहे म्हणजेच ह्या गोष्टीमुळे जलचक्राला जलचक्रामध्ये काय नैसर्गिक गोष्टी कारणांमुळे ही जलचक्रामध्ये बिघाड होतो आणि बिघाड झाल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे वर्तन बदलते आणि पर्यायाने पावसाचे वर्तन बदलल्यामुळे त्या ठिकाणी पडणारा पावसाचे प्रमाणही कमी कमी झालेले आपल्याला नक्कीच जाणवत असते आता यानंतर पुढचं आहोत आपण की पर्जन्य छायेचा परिणाम आता हाही एक महत्वाचा घटक आहे जसा मगाशी तुम्हाला सांगितलं की पावसाच्या बाबतीमध्ये असेल तसाच पर्जन्य छायेचा परिणाम आता पर्जन्य छाया म्हणजे काय की पर्वतरांगा म्हणजे मागील कोरडा प्रदेश पर्वत पर्वतरांग पर्जन्य पर छाया म्हणजे पर्वत पर्वतरांगेचा मागील कोरडा प्रदेश उंच पर्वतामुळे पर्जन्यछा पर्जन्य निर्माण करणाऱ्या ढगाच्या मार्गात अवरोध निर्माण होत होत असतो म्हणजेच अवरोध निर्माण होतो म्हणजे रोज निर्माण होतो आणि पावण्या पाण्याचा अंश असलेले बाष्पगण पर्वताच्या उंच भागाकडे हवेच्या वेगामुळे ढकलले जातात आणि पर्वत माथ्यावर ते जलगण आपले ढग पाण्यात तापमान कमी झाल्यामुळे पाऊस पाडतात अवतर ढगातील पाण्याचा अंश अत्यल्प झाल्यामुळे शुष्क व ढग नंतर पर्वताच्या मागील भागात येतात था आणि अशा रीतीने पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आता महाराष्ट्रातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात म्हणजे सह्याद्री पर्वतावर जर आपण याचं उदाहरण दिलं की पर्जन्य छायेचा परिणाम कसा आहे तर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताला असणारे या ठिकाणी प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो आणि या ठिकाणी सह्याद्रीच्या पूर्वेकडे जर आपण गेलो तर सह्याद्रीच्या पूर्वेकडे असणाऱ्या या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो आणि त्या पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे जर कमी प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि त्यामुळे ही दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता असते असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल म्हणजे सह्याद्री पर्वत हा आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडीलचा भाग आपण या ठिकाणी बघितला सह्याद्री पर्वतावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पण सह्याद्रीच्या पूर्वेकडील असणाऱ्या भागामध्ये पावसाचे प्रमाण त्या प्रमाणात होत नाही आता ग्लोबल वॉर्मिंग हे जागतिक लेवलचं कारण आता दुष्काळाच्या निर्माणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगची मोठी थोडी भूमिका निभाव लागली आहे ग्लोबल वॉर्मिंग तापमानामुळे फार थोडा फरक झाला आहे असं ऋतूचक्र बिघड होतो काही त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवते पाऊस कमी पडल्यामुळे कृषी उत्पादनामध्ये कमी होते म्हणजे भूकबळीची संख्या वाढते आणि कोरड्या भागामध्ये दुष्काळाची किंवा नवीन वाळवंटाची निर्मिती होऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल म्हणजे आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय की थोडक्यात तापमानामध्ये वाढ होऊन जाते आणि तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे त्यामुळे असं ऋतूचक्रामध्येच मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि बदल झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाल्यामुळे बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं म्हणजे एक पाणी पाणी ही गोष्ट जर त्या ठिकाणी नसेल तर वेगवेगळ्या अनेक समस्या त्या ठिकाणी उद्भवत असतात असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल आता ही झाली नैसर्गिक कारण आता आपण पुढे जाणार आहोत मानवनिर्मित कारण कोण कोणती आता मानवनिर्मित कारण बघत असताना आपल्याला असंही बघावला गेले की कोणकोणती मानव निर्मित कारणे की मानव निर्मित कारणांमुळे या ठिकाणी दुष्काळ होतो आता पहिलंच कारण बघणार आहोत लोकसंख्या वाढ आता लोकसंख्या वाढ जर आपण विचार केला तर लोकसंख्या वाढ हा मानवनिर्मित कारणामध्ये आपण लोकसंख्या वाढ एक बघणार आहोत की असणारी हरित क्रांतीची घोडदोड असेल अमर्याद उपसा असेल जमीन जमिनीची धूप असेल पाण्याचा गैरवापर असेल कार्य कार्य राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष असेल जल सुधारण्याचे दुर्लक्ष पाण्याचा वापर असेल चुकीची पीक पद्धती असेल अशा अनेक कारणे त्यामुळे पडणारे सतत दुष्काळ याही गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आता पहिलं पहिलं कारण बघूया आपण लोकसंख्या वाढ आता लोकसंख्या वाढ बघत असताना दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला आहे आणि पाण्याचा वापर वाढल्यामुळे पाण्याचा अनियंत्रित वापर असेल उपसा होत नाही आणि त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन दुष्काळ सरुस्ते परिस्थिती निर्माण होते म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पाण्याचं पाणी जेवढं पाहिजे ते तेवढं त्याच्यापेक्षा ते जास्तीत जास्त वापर वाढला आहे आणि वा वापर वाढल्यामुळे किंवा लोकसंख्या वाढल्या असताना म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जर प्रत्येक शहराचा जर विचार केला तर मुंबई असेल पुणे असेल किंवा नाशिक असेल किंवा औरंगाबाद असेल प्रत्येक ठिकाणी असणारे लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर या शहरांची शहरीकरणात लोकसंख्या वाढत आहे आणि शहरीकरणाची लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी पाण्याची असणारी कमतरता जाणवते आणि पर्यायाने त्या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये किंवा त्या ठिकाणी दुष्काळ सुदृश्य परिस्थितीत या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल आता हरित क्रांतीची घोडदौड असे म्हटल्यानंतर आता हरित क्रांती हरित क्रांतीची घोडदौड कसं म्हणता येईल की हरित क्रांती, क्रांती म्हणजे काय की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात अचानक झालेला बदल असं आपण म्हणू शकतो म्हणजे हरित क्रांती घडून येण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आणि मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यामुळे जमिनी जास्त पाण्याची गरज होते आणि पाण्याचा वापर वाढून टंचाई निर्माण झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आता हरित क्रांती हरित क्रांती झाली म्हणजे हरित क्रांतीमध्ये नवनवीन बियाणे असेल वेगवेगळे रासायनिक खतं असतील आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचं गरज भासली आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त पिके घेत घेण्यात येऊ लागली आणि त्यासाठी त्याला पाण्याची आवश्यकता लागते ज्यावेळेस त्याला पाण्याची आवश्यकता लागत असते म्हणजे कमी दोन पीक घेण्याची असणारी शेती त्या ठिकाणी जर तीन पद्धत पिके घेण्यात आली म्हणजे पहिली खरीप असेल रब्बी असेल अशा स्वरूपामध्ये पिके घेतली जाते परंतु हरित क्रांतीच्या घोडदोडीमुळे तीन वेळेस उन्हाळी असेल पावसाळी असेल किंवा जलसिंचनाच्या वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्यामुळे या ठिकाणी अशा पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी मानवनिर्मित कारण असंही आपल्याला देऊ शकतो आता पुढं आपल्याला म्हणता येईल की जलसंधारणाकडे दुर्लक्ष आता नद्यांचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवून पाण्याची पातळी वाढवली पाहिजे पाण्याचा साठा केला पाहिजे तळी बांधली पाहिजे कृत्रिम तलावाची निर्मिती केली पाहिजे यासारख्या वेगवेगळ्या जलसंधारणाच्या कामात दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुष्काळ स्थिती निर्माण होते हे आपल्याला माहिती आहे म्हणजे हे जर कामं केली नसते केली नाही किंवा ह्या गोष्टी न केल्यामुळे आता जलसंधारणामध्ये मगाशी आपण बघितलं की अमर्याद उपसा केलाय आपण म्हणजे अमर्याद उपसा म्हणजे याचा अर्थ काय की त्या ठिकाणी भूजल पातळी कमी आहे आणि भूजलाची पातळी कमी असल्यामुळे पर्यायाने त्या ठिकाणी भुजल पातळीला कमी होण्याची कारण असू शकतात की या ठिकाणी नद्यांचे पाणी अडवले नाही म्हणजे त्याच्यावरती धरणे बांधले नाही धरणे बांधले असतील तर धरणे गळ त्या ठिकाणी पाणी जमीन मोरवलं गेलं नाही त्यांची पाण्याची पातळी वाढ वाढवली गेली नाही पाण्याचा साठा केला नाही तळी बांधली नाही त्यानंतर सर्वात महत्वाचं महत्वाची गोष्ट म्हणजे जलसंधारणाचे असणारे सीसीटी असेल वेगवेगळ्या डोंगरावरती वाहणारं पाणी असेल त्या ठिकाणी ते अडवलं नाही म्हणजे या सर्वच गोष्टी या जलसंधारणाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या कर दुर्लक्ष केल्यामुळे ही दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं आपल्या या ठिकाणी नमूद करावं लागेल आता चुकीची पीक पद्धती आता कमी पावसाच्या प्रदेशात येणाऱ्या अधिक पाण्याची गरज असेल पीक घेण्याची काय गरज आहे आता जर कमी पाऊस पडतोय त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या पावसावरती असणाऱ्याच पिकाची निवड केली पाहिजे आता उदाहरणार्थ आपण जोगेल बघितो ज्या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी अधिक पाऊस पाण्याची पीक असलेलं पीक घेणं ही चुकीची पद्धत आहे म्हणजे आणि ज्या ठिकाणी पाऊस ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्या ठिकाणी असणारं पीक म्हणजे ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती म्हणजे अशा प्रकारे चुकीची पद्धत जर पीक पद्धती अवलंबली तर त्या ठिकाणीही पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते असं आपल्याला म्हणावं लागेल आता कोणत्याही गोष्टीमध्ये आपण जर बघितलं तर कमी पावसाच्या प्रदेशात येणारे अनेक पिके असतात त्या पिकांची निवड त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्या म्हणजे थोडक्यात पाण्याचा अंदाज बघितला पाहिजे किती पाऊस पडतो कोणतं पीक त्यासाठी सुटेबल आहे हे त्या गोष्टीचा विचार के केला पाहिजे म्हणजेच जर कमी पावसाच्या प्रदेशात येणाऱ्या अधिक पाण्याची गरज असलेले पीक घेतले तर नक्कीच त्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होऊन दुष्काळ पडेल असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल त्यानंतर पुढे शहराला पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपण बघूया आता शहराला जर पाणी पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेमध्ये गळते गळती म्हणजे गळून जाणार पाणी असेल आता ज्यामुळे पाण्यामुळे पाणी केंद्रांना उत्पन्न मिळत नाही त्याला गैरमसुली असं म्हणतात असं आपण बघूया आता प्रगत होणाऱ्या देशामध्ये दरवर्षी पंचाळीस दशलक्ष घनमीटर पाणी गळत्यांद्वारे वाया जातं जे वाचवली तर वीस कोटी लोकांची पाणी पुरवण्याची समस्या सुटू शकते असं एक जगाच्या पातळीवर असणारा एक वे आता प्रगत होणाऱ्या देशांमध्ये तीस दशलक्ष घनमीटर पाण्याची बिलिंग असेल पाण्याची चोरी असेल किंवा सदोष पाण्याच्या मेटरमुळे होत नाही असं म्हणता आता याच उदाहरण आपण महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्रातील महानगरामध्ये असेल गळत्यांचे प्रमाण हे शेचाळीस टक्के एवढं असं याचा अर्थ असा होतो की एखाद्या शहराला जर शंभर टक्के शंभर एकक प्रमाणे पाणी पुरवठा झाला तर नागरिकांना प्रत्यक्ष चौपन्न एकक एक एवढेच पाणी मिळते म्हणजे शंभर टक्के जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर शंभर टक्के पाणी पुरवठा केला तर शंभर टक्के पाणी पुरवठा केला तर प्रत्यक्ष नागरिकांना जर असेल तर प्रत्यक्ष नागरिकांना फक्त त्या ठिकाणी चोपन्न टक्के एवढेच पाणी मिळते म्हणजे उरलेलं असणार शेचाळीस टक्के पाणी हे फक्त आणि फक्त गळत्यांमार्फत हे वाया जातं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजे असणारी एवढी एवढं गळत्याचं प्रमाण हे शेहेचाळीस टक्क्याच्या आसपास आहे असं या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल पुढचं अमर्याद उपसा आता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे अमर्याद वरील साठा भूजल साठा जमिनीपेक्षा उपसा जास्त मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मागणी हक्क असेल पुरवठा असेल यांचा ताळे बंद चुकतो त्यामुळे पाणी टंचाई जाणवली की शेतीची पाणी बंद करण्याची प्रथाच पडली आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अमर्याद उपसा असेल गाळा उपसा असेल किंवा मोठ्या प्रमाणावर असेल भूजल साठा असेल जमीपेक्षा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर मागणी असल्या मागणी असल्यामुळे त्याचा पुरवठा करावा लागतो आणि त्याचा पुरवठा करत असल्यामुळे त्याचा असणारा ताळेबंद किंवा त्याचा बॅलन्स हा चुकतो आणि चुकल्यामुळे पर्यायाने त्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण म्हणजे दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होते आणि पर्यायाने दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण झाल्या तर पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शेतीला असणाऱ्या पाण्याची पद्धत बंद करावी असं हे आपल्या माहिती आहे त्यानंतर जमिनीची धूप असंही आपल्याला म्हणता येईल की जमिनीची धूप एक हा एक नैसर्गिक घटक आहे आता अमर्याद उपसा हा अमर्याद उपसा हा कसा जर म्हटलं जातं तर भूजल साठ्याच्या संदर्भात म्हणून आपण त्याला नैसर्गिक कारणामध्ये घेतलंय म्हणजे भूजल साठा थोडक्यात कमी होऊ जातो अमर्याद उपसामुळे म्हणून त्याला आपण नैसर्गिक कारणामुळे घेतलंय म्हणजे जर भूजल साठा कमी झाला तर त्या ठिकाणी असणारी पाणी टंचाई नक्कीच निर्माण होते आता जमिनीची धूप असेल जमिनीची धूप जर आपण बघितली जमिनीची धूप जर मोठ्या प्रमाणात झाली तर जर पाणी अडवलं नाही गेलं आणि वाहून गेलं तर त्या ठिकाणी पाणी साठवणूक ठेवण्याची क्षमता ही मातीत असते किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जमीन किंवा मातीमध्ये असते आणि जर ती वरची जमीनच वाहून गेली तर पर्यावरण त्या ठिकाणी असणारे भूजल पातळी कमी होते आणि पर्यावरण भूजल पातळी कमी झाल्यामुळे झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारी पाणी टंचाई जाणवते हो म्हणजे दुष्काळ पडतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल आता त्यानंतर पुढं आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सर्वात शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे राज्यकर्त्यांचे दुर्लक्षण दुष्काळ कमी करण्यासाठी ज्या ताकदीने सरकारकडून कामे होणे अपेक्षित असते ते होत नाही म्हणजे सीसीटी असेल जलसिंचनाचे असतील किंवा बाबतीमध्ये असतील किंवा दुष्काळ कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली पाहिजे ह्या ज्या गोष्टी ज्या ज्या जोमाने जो किंवा ज्या ताकदीने लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या प्रमाणे होत नसेल तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होईल किंवा असं एक मॅनमेड किंवा मानवनिर्मित कारण हे दुष्काळच असू शकतं असे आपलं म्हणणं आहे अनेक निधी निधी अभावी त्या ठिकाणी एक बरेच कामं पडलेले असतात त्याने ते रंगा रेंगाळलेले असतात आणि शेवटी पुढे ढकलावे लागतात आणि म्हणून या गोष्टी आपल्याला गोष्टीमुळे गोष्टीमुळेही त्या ठिकाणी त्या भागामध्ये दुष्काळ पडून असतो म्हणजे कधी कधी एखाद धरण त्या ठिकाणी बांधण्यास घेतलं असेल तर त्याला किती वर्षे लागू शकतात म्हणजे या गोष्टी अशा अनेक योजना असतील त्या योजना त्या ठिकाणी निधी अभावी रेंगाळतात आणि रेंगाळल्यामुळे त्या ठिकाणी त्या पुढे ढकलल्या जातात आणि काही दिवस काही वर्ष होते ही त्याला त्या लागू शकतात आता ह्या सुख गोष्टी असल्यामुळे दुष्काळ हा पर्याय येणारच आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल म्हणजे दुष्काळाशिवाय पर्यायच नाही असं आपण म्हणू शकतो नक्कीच म्हणू शकतो आपलं असं या ठिकाणी नमूद करावं लागेल म्हणजे दुष्काळ हा येणारच आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे दुष्काळ निर्माण होतो असं आपण या ठिकाणी नमूद करूया अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण दुष्काळ निर्मितीची कोणकोणती कारण आहेत त्यामध्ये नैसर्गिक कारण असेल किंवा मानवनिर्मित कारण असेल नैसर्गिक कारणामध्ये असेल पाव पावना पावसाची <सक> अनिश्चितता ही नैसर्गिक आहे राज्यातला दुष्काळ आणि पावसाची अनियमितता असमानता ही, ही नैसर्गिक आहे पूर्वी दुष्काळ पडत होते आजही आहे पुढेही पडणारच आहे हे आपण या ठिकाणी बघितलंय त्याचबरोबर मानवनिर्मित कारण असेल तर मानवनिर्मित कोणकोणती कारण आहेत मानवनिर्मित मध्ये लोकसंख्या वाढत असेल हरित क्रांतीची घोडधोड असेल अमर्याद उत्साह असेल जमिनीची धूप असेल पाण्याचा गैरवापर राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष अशा वेगवेगळ्या कारणांचा आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण अभ्यास केला आहे विद्यार्थी मित्रांनो या आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा ईमेल आय डी दिला आहे त्या ठिकाणी आपण मेल करू शकता आपण पुढील तासिकेला बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या भागामध्ये आवर्षणग्रस्तांचा प्रदेश येतो म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यावाईज बघणार आहोत की कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोण कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारा कोणकोणत्या प्रदेश आपल्याला थोडक्यात बघावं लागेल महाराष्ट्रातील ड्रॉटपोन एरिया कोणता आहे ते आपण पुढील तासिकेला